साहेब महाराष्ट्रातील आमच्या या ओबीसी बीजेएनटी एसबीसी या बांधवांचा हा रोष आहे, ही भावना आहे. लक्ष्मण हाके हा मोठा माणूस निश्चित नाही त्याची मला खात्री आहे, पण आम्ही दोघं उपोषण करते. आम्ही खूप कुठल्या बॅकग्राऊंड मधले नाही होत, आम्ही सामान्य आहोत, पण आम्ही ज्या विषयावर बसलोय त्या विषयाला शासनानं प्राधान्य द्यावं. आणि तुमच्या कुठल्याही शासकीय प्रतिनिधी मार्फत, अगदी या इथले लोकलचे तहसीलदार असतील किंवा कलेक्टर साहेब असतील, त्यांच्याकडे तुम्ही जरी लेखी निवेदन आम्हाला पाठवून दिलं, आमचे वरिष्ठ नेते, मी नेते मानतो ह्या लोकांना की ज्यांनी या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेतली, भुजबळ साहेब असतील, पडळकर साहेब असतील किंवा जानकर साहेब असतील, प्रकाश अण्णा असतील, या सगळ्या लोकांनी एकत्रित बसावं. त्याचबरोबर आमचे इथले लोकलचे या गावातले बळीराम तात्या खटके, त्यांचे सगळे बंधू, या सगळ्या माणसांना किंवा आमच्या जालना जिल्ह्यातले काही लोक, या सगळ्या लोक तिकडे येतील, पण आम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळावीत. आणि ही उत्तरं नाही मिळाली तर हे आमचं उपोषण असंच चालू राहील, कारण संविधानाला थ्रेट्स पोहोचत आहे. अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या माणसांना तुम्ही जर गृहीत धरणार असाल, त्यांचा वॉइस नाही, त्यांचा नेता नाही किंवा त्यांचा, आणि एखादा माणूस, बांधवांना माझी विनंती आहे की आपला एखादा माणूस ठामपणे भूमिका घेत असेल तर त्याचा चेहरा विद्रूप केला जातोय, त्याला बदनाम ठरवलं जातंय, त्याला खलनायक ठरवलं जातंय. माझी तुम्हालाही विनंती आहे, एकच वाक्य बोलेन लास्टचं, माझी तुम्हालाही विनंती आहे की आपल्या नेत्याची भूमिका समजून घ्या. आणि आत्ता हे तुमचं रिझर्वेशन वाचवण्यासाठी फुले शाहू आंबेडकर मानवतावादी, दयावादी, समतावादी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे, पुन्हा जन्माला आत्ताच्या ह्या पॉलिटिकलचं जे काही एक नॅरेट आहे पूर्ण देशामधलं, प्रोफेशनल लोक आहेत, निवडणुका जिंकण्याचं टेक्निक यांच्याकडे आहे, निवडणुका जिंकण्याचं व्याकरण या लोकांनी आत्मसात केलंय. तुमचं आमचं अंतकरणाकडे ही लोक लक्ष देत नाहीत, आणि ही वेदना मला शासनासमोर मांडायची आहे. बाकी काही याच्यापेक्षा माझ्या भूमिका, मी गेली 8 दिवस झालं आम्ही दोघं जण मांडत आलोय, तरी मायबाप सरकारनं 12 करोड जनतेचं आपण प्रतिनिधी आहोत, सरकार आहोत, आणि कायद्याच्या सभागृहामध्ये गेलेल्या माणसांचं मी खूप मोठा घास घेतोय लहान तोंडी. या सगळ्या लोकप्रतिनिधी हे आपण एक शपथ घेतलेली असते, आपण ह्या सगळ्या लोकांच्या दायित्वाविषयी शपथ घेतलेली असते. तुम्ही एवढ्या सगळ्या लोकसंख्येचा आवाज त्याच्याकडे एवढं कसं दुर्लक्ष करू शकताय, एवढंच मी बोलेन. खूप बोलतोय असं मला वाटतंय. धन्यवाद.